या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। दारू पिण्यासाठी 300 रुपये दे असं म्हणत दुचाकीवरून जाणाऱ्या फिर्यादी जगदीश मादास, वय वर्ष 47 राहणार जोडभावी पेठ यांना अडवून त्यांच्यावर ब्लेडनं वार केल्या प्रकरणी तिघांवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी मादास यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी जगदीश हे शनिवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटारसायकलवरून भुलाबाई चौकेतून जात असताना आरोपी अंबादास शिंदे राहणार रविवार पेठ भुलाबाई चौक नरबंडी व एक अनोळखी इसम या तिघांनी मिळून फिर्यादीशी दुचाकी अडवली। त्यांना दारू पिण्यासाठी 300 रुपये दे असं म्हणत धमकावलं। फिर्यादीने माझ्याकडे पैसे नाहीत असं सांगितल्यानं आरोपी अंबादास शिंदे यांनी खिशातील ब्लेड काढून पैसे दे नाहीतर ब्लेडनं मारतो अशी धमकी दिली। त्यावेळी फिर्यादी पैसे देत नसल्याचं पाहून तिघांनी मिळून लाताबुक्क्यांनी मारहाण सुद्धा करण्यास सुरुवात केली। त्यावेळी नरबंडी यांनी खिशातील फायटर काढून मारण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या तावडीतून सुटून जगदीश पळून जात असताना अंबादासने फिर्यादीच्या डोक्यात आणि तोंडावर ठोसा मारून त्यांना जखमी केलंय। शिवाय भांडण सोडवण्यासाठी जगदीश यांचा मुलगा व पत्नी मध्यस्थी आले असता त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली आहे। मुलाच्या कानालाही ब्लेड मारून जखमी केलंय अशा आशयाची फिर्याद जगदीश मादास यांनी दिली आहे। या फिर्यादीवरून वरील आरोपींवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। घटनेचा तपास पोलीस नाईक पाटील हे करीत आहेत। यावेळी घटनास्थळी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।